नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याकडून श्रमदान। अमृत योजनेअंतर्गत अमरावती शहरातील वडाळी तलावाचे सुशोभीकरण व गाळ काढण्यासाठी 22 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। या तलावातील गाळ काढण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आज सकाळी वडाळी तलावावर हजर झाल्या। मला असं वाटतं की मी गेल्या कितीक वर्षापासून अमरावतीमध्ये पाहते, वेगळे वेगळे पद्धतीने जेव्हा छत्री तलावाचं खुलीकरण झालं होतं, बरेचसे लोकांनी श्रमदान केलं होतं, त्याच पद्धतीने आता मागे मी मागचे हफ्त्यात 3-4 दिवसा पहिले मी अंजनगाव सुरजीला गेली होती माझे कामाच्या निमित्ताने। तिथे मी पाहिला एक टीमनी एवढा सुंदर उपक्रम केला, जो शासकीय 25-30 लाख रुपये लागतात, त्यांनी फक्त 1.25 लाख रुपयेमध्ये एवढा सुंदर काम केला की 3.5 किलोमीटरचे जेवढे शेतकरी आहे त्यांना तिथून पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने होऊ शकते। ज्यांचे भाव 5 लाख होते त्यांना आता 15 लाख रुपये भेटायला सुरुवात झाली। सगळे विहिरींचे पाणी जे आहे, जे आटले होते ते भरले। आणि मला वाटते हे सगळी गोष्टी समाजाला एक कल्पना आणि नवीन सुरुवात करायला दिली। असे वेगळे वेगळे ठिकाणी आमचे अमरावतीचे बंडेराचे बरेचसे लोकांनी हे श्रमदान करून खूप चांगले उपक्रम केले आणि आमच्यासारखे लीड करणारे लोकही समाजाकडनं खूप काही शिकत असतात। आणि मला वाटतं की जेव्हा मी फंड अमृत 2 फेज 2 22 कोटीचं या ठिकाणसाठी आला की येणारे भविष्यामध्ये हा तलाव एवढा सुंदर होऊ शकते, त्याच्यासाठी जेव्हा आम्ही तिथे प्रस्ताव टाकले तर पाणीच नसला तर याला सुंदर कसा करणार आहे। आणि पाणी नसला आता आपण ऐकतंय, आपण सगळे बातम्या लावतात की 4 दिवस आड पाणी आपल्याला भेटते, 8 दिवस आड नल आम्हाला येते, कॉर्पोरेशनचे पाईपलाईन्समध्ये पाणी नाही, तर हे सगळे गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं कुठे ना कुठे वाटते की समाज तर करत असते पण आपल्यासारखे लोक जे समाजाला लीड करतात, एक नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर आपल्यापासूनही काही ना काही सुरुवात झाली पाहिजे। आणि हिचं काम आता पाऊस सुरू होणार आहे, कधीही पाऊस येऊ शकते पण त्याच्यानंतरही सुद्धा हा कमीत कमी 4-5 महिन्याचं काम आहे। आणि ते झाल्यानंतर याच्यात पाणी ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने इथे पाणी राहील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये विदर्भातला सगळ्यात सुंदर असणारा तलाव जर कुठे असेल तर हेच तलाव होणार आहे।